फ्रेंड्स, मी जयंती वाघथरे। घर स्वप्नांचं या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज घर स्वप्नांचं मध्ये आपण भेट देणार आहोत गोळीतील हायकेअर सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडच्या स्टुडिओला आणि जाणून घेणार आहोत इंटिरियर डिझायनरच्या मदतीनं कशी कराल घराची सजावट। सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपल्या घराचं पेस्ट कंट्रोल, होम क्लीनिंग, बर्ड नेटिंग, एअर प्युरिफायर हे सगळं करायचं असेल तर कसं कराल? यासाठीच मार्गदर्शन करतायत विक्रोळीतील हाय केअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड बिझनेस एक्सलन्सचे व्हाईस प्रेसिडेंट दीपक माळकर। नमस्कार, मी दीपक माळकर, हाय केअर सर्व्हिसेस मध्ये आपलं स्वागत आहे। मी आज तुम्हाला हायकेअर बद्दल माहिती देणार आहे। हायकेअर ही भारतातली वेल नोन ब्रँड आहे होम अँड हायजीन सर्व्हिसेस मध्ये। आम्ही 12 वर्षापासून भारतामध्ये होम सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो। यामध्ये पेस्ट कंट्रोल, होम क्लीनिंग, बर्ड नेटिंग आणि एअर प्युरिफायर हे आमचे सर्व्हिसेस अँड प्रोडक्ट्स आहेत। चला तर तुम्हाला आज मी आमच्या सर्व्हिसेस बद्दल छोटासा डेमॉन्स्ट्रेशन दाखवतो। सुरुवातीला तुम्हाला कॉकरोच सर्व्हिसेस बद्दल मी एक प्रेझेंटेशन देतोय। यामध्ये कॉकरोच कसे कंट्रोल करता येईल याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात येईल। यामध्ये आम्ही मॅक्सपोर्ट हे बाहेरचं जेल वापरतो। हे बाहेरचं जेल एक्सक्लुसिव्हली हायकेअर यांच्याकडे अवेलेबल आहे। यामध्ये आम्ही हे किचनमध्ये क्रिवाइस अँड कॉर्नर्समध्ये ह्याचा वापर करण्यात येतो। हे जेल नॉर्मली 4 ते 5 महिने आपल्या किचनमध्ये लावल्यानंतर एक कॉकरेजचा कंट्रोल करतो। मी तुम्हाला आज मॉस्किटो ट्रीटमेंटबद्दल माहिती देणार आहे। ही जी आम्ही टेक्नॉलॉजी यूज करतो ह्याचं नाव आहे BPK। ह्यामध्ये आम्ही 3 स्टेप्स आम्ही यूज करतो। नॉर्मली मार्केटमध्ये तुम्ही पाहिलं असेल की ओनली वेपोरायझर मिळतं, बट वेपोरायझरने नॉर्मली क्लीन होत नाही। आमच्या 3 ज्या टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये जे पहिले आहे ज्याच्यामध्ये आम्ही ग्रॅन्युअल यूज करतो। ह्याच्या ग्रॅन्युअल थ्रू नॉर्मली मॉस्किटो तुमच्या घरात जिथे ब्रीडिंग होतात त्या एरियामध्ये आम्ही हे पाण्यामध्ये टाकतो। ह्याच्यामुळे काय होतं की आपल्या घरी मॉस्किटो ब्रीडिंग होत नाही। डेंग्यूचे मॉस्किटो तुम्ही पाहिले असाल नॉर्मली घरामध्ये ब्रीड होतात, कारण तुमच्या घरामध्ये जे पण वॉटर स्टॅग्नंट असतं किंवा वॉटर तुम्ही ठेवलेलं असतं त्यामध्ये मॉस्किटो ब्रीडिंग होतात। नंतर आमची जी ट्रीटमेंट असते जे स्प्रे ट्रीटमेंट, स्प्रे ट्रीटमेंटमध्ये आम्ही वॉलवरती स्प्रे करतो। ह्या वॉलवरती जेव्हा मॉस्किटो रेस्टिंगला येतं त्यावेळेला हे कॉन्टॅक्टमध्ये येऊन हे क्लीन होतं। थर्ड अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, आमच्याकडे जो वेपोरायझर आहे हा वेपोरायझरमध्ये फॅन आहे। या फॅन थ्रू संपूर्ण 360 डिग्रीला हा वेपोरायझर स्प्रे करतो। आता तुम्हाला मी रॅट सर्व्हिसेस बद्दल माहिती देतोय। यामध्ये आम्ही 2 सर्व्हिसेस करतो, एक तर सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये आणि इंडिव्हिज्युअल घरामध्ये। सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये आम्ही हा रोडोबॉक्स लावतो। रोडोबॉक्स हा सोसायटीच्या बाउंड्री लाईनला लावला जातो। यामध्ये आम्ही ऍक्च्युली रोडो बेट लावतो किंवा ह्याच्यामध्ये ग्लू ट्रॅप लावला जातो। जेव्हा रोडन ह्यामध्ये एंट्री करतो ह्या ट्रॅपमध्ये अडकला जातो। सेम थिंग आम्ही जे घरामध्ये आम्ही हा ग्लू ट्रॅप वापरला जातो हे नॉर्मली आपल्या माळ्यावरती किंवा तुमच्या कॉर्नरमध्ये ज्या ठिकाणी रोडंटचा एंट्री होते त्या तिथे आम्ही हा लावला जातो। आता तुम्हाला मी बर्ड सर्व्हिसेस बद्दल सांगणार आहे। पिजन आज सोसायटीमध्ये आणि घरामध्ये फार त्रासदायक झालेला आहे आणि त्या कंट्रोल करण्यासाठी जे लोकल मेथड वापरले जातात ते फार लोअर क्वालिटीचे असतात। उदाहरणार्थ हा जो नेट वापरला जातो हा नेटचं इन्स्टॉलेशन फार पुअर क्वालिटी झाल्यामुळे नॉर्मली पिजन्स ह्याच या ठिकाणामधून एंट्री करतात। ओके, यूवी रेझिस्टन्स नसल्यामुळे हे नेट काही दिवसांनी पावसाळ्यामध्ये वाऱ्याच्या जोरामुळे हे पाटले जातात। हायकेअर जे नेट वापरतात ते यूवी रेझिस्टन्स आहे, 3 वर्षाची वॉरंटी आहे। यामध्ये आम्ही नॉर्मली या रोप थ्रू ह्याला होल्ड केलं जातं आणि होल्ड केल्यानंतर ह्या चारी बाजूनी याची एक फ्रेम तयार केली जाते। हे फ्रेम केल्यानंतर आम्ही
रोपला हे टेपल केलं जातं आणि या चारही बाजूंनी त्याला होल्ड केलं जातं। तुम्ही यामध्ये बघितलं असेल की कशा प्रकारे हे रोपचं आम्ही फिटिंग केलेलं आहे। तुम्हाला आता आम्ही आमच्या होम क्लीनिंग सर्व्हिसेस बद्दल माहिती देणार आहोत। तुम्हाला माहिती असेल की स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढल्यामुळे, डस्ट वाढल्यामुळे आणि फेस्टिवल आणि ओकेशनल आल्यामुळे नॉर्मली घरामध्ये होम क्लीनिंग ही आजची गरज आहे। आज हायकेअर ह्या सर्व्हिसेसमध्ये व्हाईट सर्व्हिसेस तुम्हाला प्रोव्हाइड करते, त्यामध्ये इंटेन्सिव्ह क्लीनिंग आहे, कार्पेट क्लीनिंग आहे, बाथरूम किचन सोफा क्लीनिंग आहे एंड ऑफकोर्स कार क्लीनिंग पण आहे। हायकेअर आपल्या होम क्लिनिक सर्व्हिसेसमध्ये डायव्हर्सिटीचे केमिकल वापरतात। हे केमिकल्स लेटेस्ट टेक्नॉलॉजीज, स्टीम क्लीनर्स, वेट अँड ड्राय व्हॅक्युम क्लीनर, फोम जनरेटर्स अँड सिंगल डिस्क स्क्रबर मशीन्सच्या थ्रू वापरण्यात येतो। राईट डोसेज, राईट केमिकल अँड राईट सर्फेसमध्ये जे यूज करण्याची जी एक्सपर्टीज हायकेअरकडे आहे। आता आम्ही आमच्या एअर प्युरिफायरबद्दल सांगणार आहोत। तुम्हाला माहितीच असेल की शहरामध्ये आज जी पोल्युशनची समस्या आहे ती वाढत चालली आहे। तुमच्या घरामध्ये ती 10 पटीने जास्त आहे आणि ती पोल्युशन्स बिल्डअप होते। यासाठी आमच्याकडे एअर प्युरिफायर जे स्वीडिश टेक्नॉलॉजीचं आहे ह्यामध्ये हेपा फिल्टर लावलेला आहे। हा हेपा फिल्टर 12 मिनिट्समध्ये 99.97% हवा सत करून तो तुमच्या घरामधली एअर क्लिनिंग करतो। ही जे प्रोडक्ट्स आहे स्पेशली अस्थमा, एलर्जी, लंग डिझिजेस आणि ज्यांनाही एअरच्या क्वालिटीमुळे त्रास होतो तो अशा लोकांसाठी बनवलेला आहे। हायकेअर ही भारतातली ओनली हॅसप सर्टिफाईड कंपनी आहे आणि आमचे जे ट्रेन टेक्निशियन्स वेल नोन ब्रँडेड केमिकल यूज करतात। आम्ही आज 10 लाख कस्टमर्सला सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो। अधिक माहितीसाठी आमच्या सर्व्हिसेसबद्दल तुम्ही आमच्या वेबसाईटवरती व्हिजिट करू शकता। धन्यवाद। घर स्वप्नांचं मध्ये आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची। ब्रेक नंतर इंटीरियर डिझायनरच्या मदतीनं कशी कराल घराची सजावट पाहणार आहोत। पडेगा छोट्याशा ब्रेक नंतर। ब्रेक नंतर घर स्वप्नांचं मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। इंटीरियर डिझायनरच्या मदतीनं तुम्ही आपल्या घराची हटकी सजावट कशी करू शकता आणि त्याचबरोबर स्वप्नातलं घर कसं साकारू शकता याबाबत मार्गदर्शन करतायत इंटीरियर डिझायनर निलांजन गुप्तो। मी निलांजन गुप्तो, G24 प्रेक्षकांना माझा नमस्कार। 3 ऑफ अस डिझाईन स्टुडिओ याच्या माध्यमातून मी तुम्हाला अभिषेक निकम यांचा घर कसं सजवलं आहे हे तुम्हाला मी दाखवतो आहे। हा सेफ्टी डोअर आहे, याच्यामध्ये वुडन पॅनलिंग बरोबर आम्ही हा स्पेशल लेझर कट सेफ्टी डोअर ग्रिल लावलेला आहे। या मी तुम्हाला आत दाखवतो। याच्यामध्ये हा पॅसेजमध्ये जो थीम आहे हा आता डिझाईन आम्ही असा केलेला आहे, याच्यामध्ये पॅसेजचा जो थीम आहे ते बाहेर कंटिन्यू होतो। त्या तुम्ही बाहेर बघितला असा पॅसेजमधला जो खूप इम्पॉर्टंट भाग आहे याच्यामध्ये 3 युटिलिटी जे असतात जसे की स्टोरेज, बिल्स आणि शू रॅक हे आम्ही चांगल्या प्रकारे इंटिग्रेट केलेलं आहे। त्यासकटच डेकोरसाठी आम्ही हे 2 स्पेशल पेंटिंग लावलेलं आहे, त्याच्याबरोबर एक लाइटिंग पण आम्ही दिलेले आहे। आता लाइटिंग खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे आम्ही इथे 3 वेगवेगळ्या प्रकारची लाइटिंग केलेलो आहोत। याच्यामध्ये कोव लाईट, स्पॉटलाईट आणि हा ब्रॅकेट लाईट हे 3 वेगवेगळे लाइटिंग यूज करून आम्ही एक चांगलं लाइटिंग अँब्युन्स इथे क्रिएट केलेलं आहे।
ये आम्ही तुम्हाला लिविंग रूम दाखवतो। लिविंग रूम मध्ये दोन ऍस्पेक्ट असतात, एक कैजुअल सिटिंग स्पेस आणि डायनिंग स्पेस। मी तुम्हाला आधी कैजुअल लिविंग स्पेस दाखवतो आहे। लिविंग स्पेस मध्ये आम्ही एक स्पेशल सेंटर टेबल यूज केलेला आहे, त्याला सजवण्यासाठी त्याच्या आसपास हा स्पेशल रक्स आहे। रक्सच्या मागे आपला हा सोफा आलेला आहे, ज्याला आपण सजवण्यासाठी स्पेशल कुशन यूज केलेले आहेत। आता साधारण प्रमाणे लोक फक्त सोफा ठेवतात आणि ते खूप ब्लँक वाटतं, त्या सजवण्यासाठी आम्ही हा स्पेशल कुशन पण ठेवलेला आहे, तर अजून सुंदरता त्याची वाढवण्यासाठी। त्याप्रमाणे हा सर्वात जो उत्तम आहे जो घराचा जो पार्ट आहे तो हा आहे, ज्याच्यामध्ये आम्ही परत हा स्पेशल लेझर कटिंग करून टीव्ही भरलेला आहे। आता ह्याच्यामध्ये लाइटिंग केल्यावरती ह्याचा पूर्ण सेटअप आणि गेटअप जास्ती उठून येतो। त्याचप्रमाणे जो हा सर्वात स्पेशल एलिमेंट जो हा प्रोजेक्ट आहे तो हा इचिंग केलेला व्हिनियर आहे। हे ठाण्यात किंवा मुंबईत खूप कमी जागा तुम्हाला हा बघायला भेटणार। त्याचप्रमाणे आम्ही हा नवीन फ्लोरिंग करून हा वेट्रीफाइड सुपरचार्ज टाइल्स यूज केलेला आहे, ज्यामध्ये स्क्रॅचेस कमी येतात आणि इटालियन मार्बलहून जास्ती सुंदर दिसायला हा टाइल्स आहे। फ्लोरिंग सीलिंग साठी आम्ही तीन वेगवेगळ्या प्रकारचे लाइट्स यूज केलेले आहेत। हा छोटा स्पॉटलाइट आहे सीलिंगच्या आतमध्ये, कोव लाइट आणि हे डाऊन लाइटर्स। डायनिंग एरियामध्ये हा डायनिंग सेट आहे, आम्ही एक स्पेशल विंडो क्रिएट केलेला आहे किचन मधनं लिव्हिंग रूम मध्ये काय सर्विंग साठी। त्याच्यामध्ये हा मल्टीयुटी टेबल आहे, ह्याला तुम्ही ब्रेकफास्ट साठी पण वापरू शकता, किचन मधनं काय घ्यायचं आहे किंवा द्यायचं आहे त्यासाठी पण हा कामाला येऊ शकतो। आणि जर तुम्हाला किचनवर प्रायव्हसी पाहिजे तर तुम्ही याला बंद पण करू शकता। बाहेर लोकांना ओपन आवडत नाही, त्यामुळे आम्ही याला असा ऑप्शन दिलेला आहे ज्याच्यामध्ये जर हा बंद झालं तर कोणाला कळणार पण नाही ह्याच्यामध्ये बार आहे म्हणून। काही फ्लॅटमध्ये लोकांना अशी प्रॉब्लेम येते की जर घरात गेस्ट आलेत तर त्यांना राहायला बेड नसतो, तर आम्ही यांना असा कॉन्सेप्ट दिला ह्याच्यामध्ये तुमच्याकडे इंडियन सिटिंग आहे आणि इंडियन सिटिंग बरोबर तुम्ही याला एक्सटेंडेबल बेड पण करू शकता, तर हा सोफा कम बेड प्लस इंडियन सिटिंग अशा प्रमाणे आम्ही या लिव्हिंग रूमला सजवलेला आहे। तर लिव्हिंग रूम झाल्यानंतर मी तुम्हाला गेस्ट बेडरूम दाखवतोय। या गेस्ट बेडरूम मध्ये आम्ही याला वेगळ्या वेगळ्या प्रकारे यूज करण्यासाठी बनवलेला आहे। याच्यामध्ये तुम्हाला सोफा कम बेड आहे, वॉर्ड्रोब पण आहे, टीव्ही पण आहे आणि वास्तूप्रमाणे जे असायला पाहिजे ते नॉर्थ ईस्ट मध्ये मंदिर पण केलेलं आहे। आता गेस्ट बेडरूम झाला, मी तुम्हाला मास्टर बेडरूम घेऊन जातो। या मास्टर बेडरूम जाण्याच्या आधी तुम्हाला एक हा स्पेशल वॉल दाखवतो। हा वॉल क्लायंटच्या मिसेसनी स्वतःनी पेंट केलेला आहे, हे स्पेशल अॅक्रिलिक पेंट आहे। आणि याला अजून सजवण्यासाठी आम्ही इथे हा जो बीमचा जो भाग होता जिथे हा ओपन असतो, याला आम्ही हा सिम्पल प्लायमध्ये ग्रुप्स काढून लाईट सोडलेला आहात, ह्याच्यामधनं रात्री रेस पडतात। मास्टर बेडरूम मध्ये पण आम्ही खूप कस्टमायझेशन केलेलं आहे। हा आपला वॉर्ड्रोब आहे, याला आजच्या लेटेस्ट थीम प्रमाणे हा बॅक पेंटेड ग्लास, व्हिनियर आणि क्रोम हँडल हे लेटेस्ट ट्रेंड प्रमाणे आम्ही हा वापरलेला आहे। याच्यामध्ये लॉक पण येतात आणि हा रूमला मोठा मोर जास्ती व्हॉल्यूम दाखवतो। त्याप्रमाणे एक मोठा फुल साईज मिरर ड्रेसिंग टेबल आणि हा त्यांचा मास्टर टॉयलेट आहे। मास्टर टॉयलेटमध्ये हा बाथटब प्रॉपर टायलिंग आणि बाथटब सकट आपला ह्याच्यामध्ये शॉवर पॅनल पण आहे। परत एक नॉन कन्व्हेन्शनल टीव्ही युनिट हा तुम्हाला बघायला नाही भेटणार कुठे पण। हे अॅल्युमिनियम क्लायडिंग मध्ये हे अॅल्युमिनियम फ्रेम सकट हा टीव्ही युनिट बनवलेला आहे। बेड परत हार्ड वूडचा नाही आहे, हे सगळ्या साईज जे तुम्ही बघणार तर ह्या सगळ्या साईज वरती हा सॉफ्ट पॅनलिंग केलेला आहे।
सर कोणाचं पाया पाया लागायला नको आणि हा टिपिकल डिझाईन पण नाही फॉर्म होत. हा मास्टर बेडरूम झाल्यानंतर तुम्हाला मी त्यांचा पेरेंट्स बेडरूम दाखवतो. या पेरेंट्स बेडरूमला आम्ही पेरेंट्सचा थीम दिलेला आहे. त्याच्यामध्ये ब्राईट कलर्स नाही आहेत आणि खूप सिरियस कलर्स आणि खूप एलिगंट कलर्स वापरून हा बेडरूम सुंदर केलेला आहे आपण. ह्याच्यामध्ये एक चांगला वॉलपेपर, टी कोटची विनियर विथ सिम्पल ग्रुप्स आणि चांगला सॉफ्टबोर्ड दिलेला आहे. सॉफ्टबोर्डमध्ये जर समजा कोणाला बसायचं आहे आणि बसून वाचन करायचे तर हा सॉफ्टबोर्ड खूप युजफुल असते वाचन करायला. आम्ही हा बेडचा हाईट वाढवलेला आहे. या हाईट वाढवण्यासाठी असा असतो की जे वरिष्ठ सिटिझन्स आहेत त्यांना उठण्या आणि बसण्यामध्ये त्रास कमी होतो. तसाच ड्रेसिंग टेबल, टीव्ही युनिट आणि कम्प्लीट कर्टन सिस्टम. तुम्हाला मी आता किचन दाखवतोय. या हा आपला किचन आहे. किचनमध्ये हा हॉब, त्याच्यावरतीचा चिमणी, हा आपला गॅस पण आलेला आहे. परत तो तुम्हाला मी बाहेरनं दाखवलेला हे आपला विंडो आहे, सर्व्हिस विंडो. तिकडं तुम्ही पूर्ण किचनला बघू पण शकता आणि काय सर्विंग करायचं तर तुम्हाला फ्रेश सर्विंग पण करता येतं. किचनचा जो सर्वात इम्पॉर्टंट जो आहे प्लॅनिंगचा जो रूल, त्याच्यामध्ये हॉब, सिंक आणि फ्रिज हे किचन ट्रायंगल म्हणतात. हे प्रॉपर किचन ट्रायंगलचं एक्झाम्पल आहे. आणि मायक्रोवेव्ह फ्रीजवर बरोबर असायला पाहिजे, त्याप्रमाणे हा प्रॉपर एक्झाम्पल आहे प्रॅक्टिकल किचनसाठी. अभिषेक निगम यांच्या घराप्रमाणे आम्ही इतरही घर सजवलेली आहे. तुम्हाला जर तुमच्या स्वप्नातला घर सजवायचं असेल तर तुम्ही मला किंवा माझ्यासारख्या इतर इंटेरियर डिझायनरच्या मदतीने आपल्या स्वप्नातला घर सजवू शकता. थँक्यू. घराला घरपण हवं असं प्रत्येकालाच वाटत असतं आणि म्हणूनच आम्ही दर आठवड्याला तुमच्यासाठी हटके असे काही घर सजावटीचे ऑप्शन्स घेऊन येतो. पुढच्या आठवड्यातही असेच काही हटके ऑप्शन्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा आमचा खास कार्यक्रम घर स्वप्नांचं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.